नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नक्की काय काम करतो, याची रचना कशी असते ते आपण पाहूया. तर पहा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हा आयोग म्हणजे काय? तर 102वी घटना दुरुस्ती कायदा आणि 2018 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करतो. 102 जी घटना दुरुस्ती झाली ती 2018 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांबाबत तक्रारी आणि कल्याणकारी उपाय तपासण्याचे अधिकार या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आहे. पूर्वी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था होती. आता तिला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे 2018. या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची पार्श्वभूमिका आहे तर काका कालेलकर व बीपी मंडल आयोग अंतर्गत 1950 ते 1970 दोन मागासवर्गीय आयोग नेमण्यात आले. काका कालेलकर आयोग हा पहिला मागासवर्ग आयोग म्हणून सुद्धा ओळखला जातो. 1992 इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं लाभ आणि संरक्षणाच्या उद्देशानं विविध मागासवर्गीयांचा समावेश आणि वगळण्यासाठी तसेच तपासणी आणि शिफारस करण्यासाठी कायमस्वरूपी संस्था तयार करण्याचे निर्देश त्यावेळी सरकारला दिले होते. या निर्देशानुसारच 1993 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय मागास नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसची स्थापना केली. मागासवर्गीयांच्या हिताचे अधिक प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी 2017 123वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि हे विधेयक संसदेत सादर करण्यात आलं. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 रद्द करण्यासाठी संसदेने एक वेगळं विधेयक देखील मंजूर केलं. त्यावेळी 1993 हा कायदा विधेयक मंजूर झाल्यानंतर अप्रासंगिक झाला. ऑगस्ट 2018 विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला घटनात्मक दर्जा देण्यात आला. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसची रचना काय? तर या आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अध्यक्षांनी त्यांच्या हाताने म्हणजे त्यांनीच नियुक्त केलेले इतर 3 सदस्यांसह हा 5 सदस्यांचा समावेश याच्यामध्ये असतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य. या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या सेवाशर्ती आणि पदाचा कार्यकाल हा राष्ट्रपतीद्वारे निश्चित केला जातो. या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगात घटनात्मक तरतुदी काय आहेत? तर कलम 340 इतर गोष्टींबरोबर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना ओळखणे, त्यांच्या मागासलेपणाची परिस्थिती समजून घेणं आणि त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिफारसी करणं आवश्यक आहे. 102व्या घटना दुरुस्तीनं कायद्यानं नवीन कलम 338B आणि 342A याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. या दुरुस्तीमुळे कलम 366 बदल करण्यात आले. अनुच्छेद 338B नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या तक्रारी आणि कल्याणकारी उपाय तपासण्याच्या अधिकाऱ्यांना प्रदान करतं. 338B, कलम 338B. कलम 342A राष्ट्रपतींना विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासवर्ग आहेत त्यांना निर्दिष्ट करण्याचे अधिकार देतं. हे संबंधित राज्याच्या राज्यपालांशी सल्लामसलत करून राष्ट्रपती हे करू शकतात. मात्र मागासवर्गीय यादीत सुधारणा करायची असल्याने संसदेत तयार केलेला कायदा हा आवश्यक असेल. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अधिकार आणि कार्य नक्की काय आहेत? तर पहा, हा आयोग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी संविधानात किंवा इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत अशा संरक्षण कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी प्रदान केलेल्या सुरक्षेसंबंधी त्या बाबींची तो चौकशी करतो आणि त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम हा आयोग करतो. हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी केंद्र आणि कोणत्याही राज्याच्या अंतर्गत त्यांच्या विकासाच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यासाठी सहभाग होतो, तसंच तो सल्ला देण्याचं काम करतो. तसंच ते राष्ट्रपतींना दरवर्षी आयोगाला योग्य वाटेल अशावेळी त्या सुरक्षा उपायांचा कार्याचा अहवाल सादर करतात. राष्ट्रपतींनी असे अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवले जातात.
असा कोणताही अहवाल किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही राज्य सरकारशी संबंधित असलेल्या कोणत्याही बाबींशी संबंधित असल्यास अशा अहवालाची प्रत राज्य सरकारकडे पाठवली जाईल. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांचं संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती या संदर्भात इतर कार्यसुद्धा पार पाडावी लागतात. जसं की संसदेने कोणत्याही कायद्याच्या तरतुदीत अधीन राहून नियमानं निर्दिष्ट केलेले कार्य केले पाहिजेत. खटला चालवताना त्याला दिवाणी किंवा न्यायालयाचे सर्व अधिकार या कमिशनला मिळतात, या आयोगाला मिळतात. नवीन आयोग व त्याच्या मागील आवृत्तीपेक्षा हा कसा वेगळा आहे, तर नवीन कायद्यानं हे मान्य केले की ओबीसींना आरक्षणासोबतच विकासाची गरज आहे. आणि जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SEBC यांच्या विकासासाठी अधिनियमात तरतूद करण्यात आलेली, विकास प्रक्रियेत नवीन मागासवर्गीय आयोगाची भूमिका आहे. मागासवर्गीयांच्या तक्रार निवारणाचे अधिक अतिरिक्त कार्य हे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर सोपवण्यात आले. अनुच्छेद 342A अधिक पारदर्शकता आणते, कारण मागासलेल्यांच्या यादीत कोणताही समुदाय जोडण्यासाठी किंवा तो हटवण्यासाठी 342A संसदेची संमती घेणं अनिवार्य. कोणताही समुदाय त्याला जोडायचा आणि कोणताही समुदाय त्यापासून बाहेर काढायचा असेल तर त्या संसदेची संमती घेणं अनिवार्य असतं. त्यामध्ये यादी समावेश, आरक्षणाव्यतिरिक्त प्रत्येक समुदायाचा सर्व समावेश आणि सर्वांगीण विकास आणि कल्याणाच्या सर्व मापदंडाच्या समानतेच्या दिशेनं प्रगती करणं आवश्यक आहे. अंतर्निहित समस्या कोणत्या आहेत, तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची नवीन आवृत्ती ही विश्वासार्ह आणि प्रभावी सामाजिक न्याय संरचना प्रदान करण्याची शक्यता नाही असं म्हटलं जातं. समस्या, नवीन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची फारशी सरकारवर बंधनकारक नाही. मागासलेपणाची व्याख्या करण्याची कोणतीही जबाबदारी नसल्याने विविध जातींचा OBC समावेश करण्याच्या मागणीचे सध्याचं जे आव्हान देशामध्ये उपलब्ध किंवा राज्यामध्ये उपलब्ध झालं तो हा आयोग हाताळू शकत नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगचे जुनेच जेनेरिक नाव कायम ठेवून त्याला शरीराच्या त्याच्या आत्म्यापासून वेगळं करून अनुच्छेद 340 सरकारनं संविधानाच्या अंतर्गत विशेष संरक्षणाची संपूर्ण योजना धोक्यात आणली असंही त्याच्यावर टीका केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तज्ज्ञ संस्थेची वैशिष्ट्ये नवीन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रचनेत प्रदान केली नाहीत अशी त्याच्या समस्या आहेत या आयोगापुढच्या. तसंच केवळ संविधानिक दर्जा अधिक कृतींना तळागाळातील समस्या सुटणार नाहीत, कारण अलीकडच्या डेटामध्ये SC आणि ST OBC श्रेणींचं प्रतिनिधित्व दिसून आलेले. अनुच्छेद 338B(5) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा सल्ला मसलत करून मागासवर्गीयांच्या यादीत नियतकालिक पुनरावृत्तीच्या अनुसूचित जातीवर आदेश मऊ नाही, म्हणजे ह्या समस्या आहेत या आयोगापुढच्या किंवा त्याच्यामध्ये जे तरतूद केली त्याच्या ह्या आयोगाला समस्या अंतर्दिष्ट होत आहेत. तर बघा, पुढे जाण्याचा मार्ग काय आहे, याच्यातून जर हा आयोग पुढे काय नक्की कार्य काय करू शकतो किंवा काय असू शकतो, तर सुप्रीम कोर्टाने अनिवार्य केलं तज्ज्ञ संस्थेचे वैशिष्ट्य प्रतिबिंबित केले पाहिजे. सरकारनं जाती जनगणनेचे निष्कर्ष आणि आयोगाच्या शिफारशींची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवली पाहिजे. आयोगाची रचना ही लैंगिक संवेदनशीलता आणि भागधारकांचे प्रतिनिधित्व प्रतिबिंबित करते. वोट बँकेच्या राजकारणानं मूल्याधारित राजकारणाला वाव दिला पाहिजे. वोट बँकेचं राजकारण न करता मूल्याधारित राजकारणाला वाव दिला पाहिजे, जेणेकरून समाजातील खऱ्या अर्थानं मागासलेल्या घटकांना लाभ मिळेल. यापूर्ण या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची पुनर्रचना, त्याच्या समस्या आणि त्याच्यामध्ये केलेले बदल या आपण लेक्चरमध्ये पाहिलं. धन्यवाद.